लाइव झाले, थोडस कॅमेरा सेटअप करू फक्त आपण. ओके, स्क्रीन ब्लर आहे का रे सगळ्यांसाठी? येस सर, येस थोडीशी सर. तर तुम्ही लिहा तर कळेल. ओके, लिहिल्यावरच कळणार. येस, बघा रे, काल आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघितला होता. ठीक आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय बघितलं होतं? तर बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इन पर्टिक्युलर बॉन्ड, एक कोणत्या तरी बॉन्ड आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे, आणि त्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे आपला अख्खा मॉलिक्युल मध्ये चार्ज डेव्हलपमेंट होते, इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते, इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतायत. हा जो काही इफेक्ट आहे, दिस इज युअर इंडक्टिव्ह इफेक्ट. की कार्बन 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 अशी चेन आहे आपल्याकडे, नॉर्मली एक्सपेक्टेड आहे की कार्बन कार्बन, देअर शुडंट बी एनी पोलॅरिटी, देअर शुडंट बी एनी चार्ज डेव्हलपमेंट. बट एक कार्बनला कोणीतरी कनेक्टेड ऍटम आहे एक्स, की जो एक्स आणि सी ह्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स आहे. सो इथे इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतात कोणत्या तरी डिरेक्शन मध्ये, आणि बिकॉज ऑफ धिस ट्रॅव्हलिंग इथे पण आणि इथे पण इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करणार आहे. आणि हा जो काही इफेक्ट डेव्हलप होतोय, इथे डेल्टा मायनस, इथे डेल्टा प्लस अँड सो ऑन, हे जे काही चार्ज डेव्हलपमेंट होतीये, दॅट इज युअर इंडक्टिव्ह इफेक्ट. ज्याच्यामध्ये आपण दोन बघितले, एक असतो प्लस आय, एक असतो मायनस आय. प्लस आय इफेक्ट काय असणार आहे, की जेव्हा आपल्या कार्बनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होते, इन्क्रीज इन इलेक्ट्रॉन डेन्सिटी, वेर एज इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपली डिक्रीज होते, कमी होते. ओके, सो हे आपण इफेक्ट बघितले होते इन इंडक्टिव्ह इफेक्ट. हे काही जे काही होत होते. नाव वी आर गोइंग टू टॉक, टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट द रेझोनन्स इफेक्ट. आय प्लस मध्ये काय होतं? आय प्लस मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होते, आय मायनस मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होते. ओके, आजचं काय? आता आज आपण बोलणार आहे अबाउट रेझोनन्स इफेक्ट. बिफोर रेझोनन्स इफेक्ट आपण एक छोटीशी टर्म स्टडी करतो, विच इज रेझोनन्स स्ट्रक्चर. रेझोनन्स इफेक्ट दिसण्यासाठी मिनिम बेसिक रिक्वायरमेंट ही असते की देअर शुड बी अ रेझोनन्स स्ट्रक्चर डेव्हलपमेंट. जसा इंडक्टिव्ह इफेक्ट होता, इंडक्टिव्ह मध्ये रिक्वायरमेंट काय होती, की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स असला पाहिजे. दोन ऍटम शुड हॅव अ डिफरन्स इन देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज. आता रेझोनन्स मध्ये रिक्वायरमेंट काय आहे, की रेझोनन्स स्ट्रक्चर डेव्हलप झाले पाहिजेत. आणि रेझोनन्स स्ट्रक्चर डेव्हलप होण्यासाठी रिक्वायरमेंट असते की देअर शुड बी अ कंजुगेटेड सिस्टीम. देअर शुड बी अ कंजुगेटेड सिस्टीम. नाउ व्हॉट इज दिस कंजुगेटेड सिस्टीम? कंजुगेटेड सिस्टीम इज वेअर इलेक्ट्रॉन्स कॅन ट्रॅव्हल्स. आणि मेनली कोणते इलेक्ट्रॉन्स? तर पाय इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची ट्रॅव्हल करणं पॉसिबल आहे. आता ह्या कंजुगेटेड सिस्टीम आपल्याकडे खूप साऱ्या आहेत. तर आपल्याकडे जनरली कोणत्या कंजुगेटेड सिस्टीम असतात, की ज्याच्यामध्ये यू हॅव पाय सिग्मा पाय सिस्टीम. इलेक्ट्रॉन असे अरेंज झालेत की पाय इलेक्ट्रॉन सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन सिग्मा इलेक्ट्रॉन, अल्टरनेट अरेंज झालेत. ऑर एल्स असं असू शकतं की पाय सिग्मा निगेटिव्ह चार्ज, ऑर एल्स पाय सिग्मा पॉझिटिव्ह चार्ज, पाय सिग्मा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ह्या अशा सर्टन बेसिक सिस्टीम आहेत. अजून असते पाय सिग्मा फ्री रॅडिकल पण असतो, पाय सिग्मा फ्री रॅडिकल पण आहे. तर ह्या एक जनरल सिस्टीम आहेत आपले, की ज्याच्यामध्ये देअर इज अ शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता ती शिफ्टिंग कशी होते, तर त्यासाठी आपण जाऊया आपल्या बेन्झिनच्या स्ट्रक्चरवर. थोडंफार नॉमेनक्लेचरची आयडिया आहे आपल्याला, बेन्झिन असा बनतो की ज्याच्यामध्ये आपल्याकडे 6 कार्बनची रिंग आहे, वी हॅव 6 कार्बन का रिंग, ज्याच्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अरेंज झालेत. ओके, आता हा जो काही बेन्झीन डेव्हलप होतोय हा कसा होतो, तर त्यासाठी आपण एक सिंगल कार्बनवर फोकस करू, एका कार्बनवर. इथे सगळे कार्बन जे आहेत ना, ते आपले sp2 हायब्रिडाइज आहेत. व्हॉट इज sp2 हायब्रिडाइज? sp2 हायब्रिडायझेशन मध्ये काय असतं,
जिथे कार्बनचं जे कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p2 इन ग्राउंड स्टेट, ते एक्साइटेड स्टेट मध्ये चेंज होतं 1s2 2s1 2p3 मध्ये. ओके, आणि इथे आपलं 1s अँड 3p मधल्या 2p 3p मधल्या 2p कंबाईन होतात आणि इथून आपल्याकडे sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल मिळतात आणि एक सेपरेट पी ऑर्बिटल एक्झिस्ट करते. ओके, ह्यांची जॉमेट्री कशी असते, अरेंजमेंट कशी असते आपल्याकडे, तर अरेंजमेंट आपल्याकडे अशी बनणार आहे की ज्याच्यामध्ये ह्या sp2 ऑर्बिटल्स आहेत ह्या अशा ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री बनवत आहेत, एका प्लेन मध्ये एक्झिस्ट करतात. धिस ही मागे चालली आहे, ही पुढे चालली आहे, एक्झॅक्टली ऍट 120 degree, ऑल ऍट 120 degree. अँड देन वी हॅव रिमेनिंग पी ऑर्बिटल जी अशी एक्झॅक्टली परपेंडिक्युलर अरेंज झालेली आहे. ही काय आहे, परपेंडिक्युलर अरेंज झालेली आहे. ओके, आता इथे काय होतं रे, तर इथे आपला जो कार्बन आहे हा sp2 कार्बन, हा काय करतो, हा इथे एका sp2 कार्बनशी बॉन्डिंग करेल, इथे एका sp2 कार्बनशी बॉन्डिंग करणार आहे. sp2 कार्बन आहे, ते दोन सेपरेट sp2 कार्बन आहे, सेम स्ट्रक्चर मध्ये दाखवूया आपण वाटल्यास. हा एक sp2 कार्बन विच विल अरेंज और विच विल फॉर्म बॉन्ड विथ अनदर sp2 कार्बन. सो लेट्स से हा इथे आपल्याकडे अजून एक sp2 कार्बन आहे विथ धिस थ्री ऑर्बिटल्स अँड त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर ही पी ऑर्बिटल. तर हे दुसरं घेतले तर आपण कन्सिडर केलंय का? नाही, आपल्याकडे आता हे सगळे कार्बन आहेत, बेंझिन हे सगळे कार्बन, ते काय आहेत, sp2 कार्बन आहेत ना, सगळे कार्बन sp2 आहेत, राईट. सो आता हा माझा एक कार्बन झाला, हा एक कार्बन झाला, हा एक दुसरा कार्बन आहे, सहा कार्बन आहेत. सो हे असं ओव्हरऑल बघा, हे असं ओव्हरऑल स्ट्रक्चर असं बनेल का, सी एक छोट ट्राय करू, छोट्यातल्या छोट्याच्या ड्रॉ करायचा. ठीक आहे, हा इथून उलट काय, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, देन वी विल हॅव फिफ्थ कार्बन अँड हियर वी विल हॅव सिक्स कार्बन. हा कसा अरेंज करायचा, फोर्थला जरा वर घ्या सर, एक बाहेरच्या साईडला असेल ना, हे बरोबर आहे ना? येस, नाही थोडस मी करतो आणि हा लास्ट इथला वाला. ओके, बघा हे असे कार्बन आहेत आपल्याकडे, ही रिंग बनणार आहे. थोडंसं हे इथलं समजून घ्या, हे शेवटचं जरा खराब केलंय मी, एक्सेप्ट दॅट जरा मॅच होण्यासारखं काढलंय, पण बाकी थोडस समजून घ्यायचं. काय झालं, 1, 2, 3, 4, 5 अँड 6 कार्बन, राईट. हे असे आपले 6 sp2 हायब्रिडाइज कार्बन आहेत, येस ऑर नो? sp2 हायब्रिडाइज कार्बन आहेत की जी आपल्याकडे एक रिंग बनवणार आहे, दे आर गोइंग टू फॉर्म वन रिंग. आता ही रिंग अशी असेल आपल्याकडे, बघा मी अशी प्लेन मध्ये जातो, सहा कार्बनची रिंग बनेल आपल्याकडे, सिग्मा बॉन्ड आहे, हे सगळे सिग्मा बॉन्ड असतील ना, ऍक्सिस ऍक्शियल ओव्हरलॅप आहे हा पण, हा ऍक्शियल ओव्हरलॅप आहे, हा समजून घ्या इथला वाला, हा इथला ऍक्शियल ओव्हरलॅप आहे, हा ऍक्शियल ओव्हरलॅप आहे आणि हा ऍक्शियल ओव्हरलॅप आहे, राईट. हा इथला फक्त खराब झालाय थोडासा, एक्सेप्ट दॅट ते थोडंफार मॅच होतोय, 1, 2, 3, 4, 5 अँड 6 हे 6 सिग्मा बॉन्ड बनणार आहेत, करेक्ट. आता हे सोडून अजून काय आहे आपल्याकडे, तर हे सोडून ह्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर पी ऑर्बिटल आहे, ह्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर पी ऑर्बिटल आहे, इथे पण पी आहे, इथे पण पी आहे, अशी हे सगळे आपल्याकडे ट्रायगोनल प्लेनर आहेत, हे सगळे ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री बनवत आहेत sp2 ऑर्बिटल्सची,
आणि त्या प्लेनवर, त्या प्लेनवर ह्या अशा अख्ख्या प्लेनवर आपल्याकडे परपेंडिक्युलर पी ऑर्बिटल असणार आहेत सगळीकडे. सगळेजण ऍग्री करता गाडी ह्या स्ट्रक्चरला? येस सर, हे असंच असणार आहे. हे सॉन नो ह्या ज्या ग्रीन मध्ये ड्रॉ केलंय ते एक प्लेन आहे, एसपी टू चं हे असं एक प्लेन आहे. त्या प्लेनला आपल्याकडे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर पी ऑर्बिटल्स आहेत. येस ऑन नो, असंच असेल का? येस सर. येस. आता हे काय होतंय बघाडे, आता हे जेव्हा असे ओव्हरलॅप होतात, हे जेव्हा असे ओव्हरलॅप असतात, हे एक पी ऑर्बिटल आणि हे दुसरं पी ऑर्बिटल, हा एक न्यूक्लियस आहे, हा एक न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियर इंटर न्यूक्लियर ऍक्सिस, आणि आपला ओव्हरलॅप हा असा होतोय, इथे ओव्हरलॅप, इथे ओव्हरलॅप. इथून काय होतं आपल्याकडे, इथून काय होतो? पाय बॉन्ड फॉर्म होतो, राईट? हा पाय बॉन्ड फॉर्म होतो. सो आता सेम इथे वर्कआउट होईल का रे बघा येतात जरा, हा बॉन्ड आणि हा वाला, हा बॅक साईडला बघा, हा बॅक साईडला, देन हा वाला ओव्हरलॅप आणि हा वाला ओव्हरलॅप, हे असे ओव्हरलॅप होतील. येस येस. आता बघा मी इथे कसं स्ट्रक्चर ड्रॉ करते, फायनल स्ट्रक्चर बघा कसं असेल. फर्स्ट कार्बन दिला मी, हा 1, 2, 3, 4, 5 and 6 सहा कार्बन आहेत आपल्याकडे. ह्यांचं असं ओव्हरऑल स्ट्रक्चर बनेल, 6 कार्बन 1, 2, 1 and 2 मध्ये डबल बॉन्ड झालाय, 3, 4, 3 and 4 मध्ये एक डबल बॉन्ड झालाय, देन 5 and 6, 5 and 6 मध्ये एक डबल बॉन्ड झालाय, राईट? असंच बनेल का? येस. ओके, जस्ट गिव मी 2 seconds. ओके बघा रे, इथे आपण काय बोलतोय, इथे 1 and 2 मध्ये बॉन्ड झालाय, 3 and 4 मध्ये झालाय, 5 and 6 मध्ये झालाय, राईट? आता बघा सेम स्ट्रक्चर आहे, सेम स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये मी फक्त ओव्हरलॅप ओव्हरलॅप करताना मी ते आता ब्ल्यूने केला होता, येल्लोने ट्राय केला आपण. हा जसा इथे 1 and 2 मध्ये ओव्हरलॅप झाला तसाच 5 and 6 मध्ये होऊ शकतो का रे? 5 and 6 मध्ये पॉसिबल आहे का? येस येस. जसा आपला 5 and 6 मध्ये होता सेम वे 4 and 5 मध्ये पण पॉसिबल आहे.
फोर आणि फाईव्ह मध्ये पण पॉसिबल आहे, राईट. आणि जसा इथे थ्री फोर मध्ये होता तसाच आपला टू आणि थ्री मध्ये पण होऊ शकतो ना, टू आणि थ्री मध्ये पण होऊ शकतो. तर सेम स्ट्रक्चर आपण डिफरंट वे मध्ये असंही लिहू शकतो की आपला हा रिंग आहे वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स कार्बनची, लाईक नंबर का देतोय ते आयडेंटिफाय करण्यासाठी. आणि आता ह्या येल्लो मार्क मध्ये आपल्याला काय दिसतंय, सेकंड थर्ड मध्ये बॉन्ड झालाय, फोर फाईव्ह मध्ये झालाय आणि वन अँड सिक्स मध्ये झालाय, राईट. हा पण तर बेंझिनच झाला, येस ऑर नो, बेंझिन झालाय का स्ट्रक्चर? येस सर. येस, ओके. आणि हा कसा अरेंज झाला बघा, आता हा अरेंज कसा झालाय, तर हे असं झालंय, हे असं स्ट्रक्चर होतं माझं. त्या स्ट्रक्चरमध्ये मी काय केलं, हा बॉन्ड इथे शिफ्ट केला, हा बॉन्ड इथे शिफ्ट केला, हा बॉन्ड इथे शिफ्ट केला आणि इथून माझ्याकडे हे दुसरं स्ट्रक्चर डेव्हलप झालं की हा बॉन्ड इकडे, हा बॉन्ड इथे आणि हा बॉन्ड इथे आला, ओके. अँड धीज आर युअर रेझोनन्स स्ट्रक्चर, हेच आहेत आपले रेझोनन्स स्ट्रक्चर. तर ते कसे डेव्हलप झाले, तर ते डेव्हलप होण्यासाठी आपल्याला एक रिक्वायरमेंट होती, कंज्युगेटेड सिस्टीमची रिक्वायरमेंट होती. आणि ती कंज्युगेटेड सिस्टीम इथे काय होती, फॉर धिस पर्टिक्युलर टाइप आपल्याकडे सिस्टीम होती पाय इलेक्ट्रॉन, सिग्मा इलेक्ट्रॉन अँड पाय इलेक्ट्रॉन. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे ही अशी पॉसिबिलिटी असेल, तर इलेक्ट्रॉन आपले एका बॉन्ड मधून दुसऱ्या बॉन्ड मध्ये शिफ्ट होऊ शकतात. कोणते इलेक्ट्रॉन, तर इथे शिफ्टिंग होतीये पाय इलेक्ट्रॉनशी, ही आहे आपली पाय इलेक्ट्रॉनशी शिफ्टिंग. आणि हे जे काही बिकॉज ऑफ पाय इलेक्ट्रॉन शिफ्टिंग आपल्याकडे दुसरे स्ट्रक्चर डेव्हलप होत आहेत, त्याला म्हणतो आपण रेझोनन्स स्ट्रक्चर. आता बेन्झिन आहे ह्या वेने पण पॉसिबल आहे, ह्या वेने पण आहे. हा पण बघा, हा इथे शिफ्ट होईल, हा इथे शिफ्ट होईल, हा इथे शिफ्ट होईल. सो हे कंटिन्युअस सायकल चालूच राहणार आहे, कंटिन्युअस सायकल चालूच राहणार आहे. ह्याचा एक मी फायनल फायनल रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतो, ठीक आहे. रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं असतं की ज्या केसमध्ये आपल्याकडे डबल बॉन्ड इथे पण आहे, राईट, डबल बॉन्ड माझ्याकडे इथे पण आहे, डबल बॉन्ड इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, पण हे सगळीकडे कसे आहेत रे, तर सगळीकडे माझ्याकडे पार्शियल डबल बॉन्ड डेव्हलपमेंट झाली आहे, पार्शियल डबल बॉन्ड डेव्हलपमेंट झाली आहे. सो आपण जनरली लिहिताना हे असं पण स्ट्रक्चर लिहितो कधी कधी, बेन्झिनचं हे अशी रिंग काढतो आणि त्याच्यामध्ये सर्कल डिनोट करतो, हायब्रिड. काय सांगते मला की हे बॉन्ड जे आहेत ना ते शिफ्ट होत आहेत, कंटिन्युअसली शिफ्ट होत आहेत, जे त्याच्या प्रॉपर्टीज वरून पण समजतं आपल्याला. इथून काय समजतंय मला की हा जो बॉन्ड आहे हा नाही सिंगल बॉन्ड आहे और नॉट अ कम्प्लीट डबल बॉन्ड आहे, दिस इज अ इन बिटवीन बॉन्ड. की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्याची एक बॉन्ड लेंथ असते, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याची एक पर्टिक्युलर बॉन्ड लेंथची व्हॅल्यू असते. व्हेरॅज इन केस ऑफ बेन्झिन आपल्याकडे हे जे बॉन्ड्स आहेत ना त्यांची बॉन्ड लेंथ ह्या दोघांच्या कुठेतरी मध्ये येते, समवेअर हिअर. काय झालं म्हणजे डबल बॉन्ड अल्टरनेट स्ट्रक्चर मध्ये म्हणतोय. हा अल्टरनेट आहे ना मग. येस अल्टरनेट आहे, ते लिहिताना लिहितोय आपण, लिहिताना लिहितोय आपण की अल्टरनेट आहे, बट ऍक्च्युअल मध्ये काय झालंय रे, तर ते इलेक्ट्रॉन जे आहे इलेक्ट्रॉन अरेंज असे झालेत की ते नाही एक सिंगल बॉन्ड बनवतात और नाही डबल बॉन्ड बनवतात, ते त्याच्या मध्ये आहे कुठेतरी पार्शियल बॉन्ड बनलाय, 1.5 बॉन्ड ऑर्डर आली. पण सर बेन्झिनचं जसं दिसतं ना की सिंगल बॉन्ड आहे, नाही ना तेच तर, कुठे दिसतं बेन्झिनचा सिंगल बॉन्ड कुठे दिसतो, तेच तर सांगतोय मी तुम्हाला की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याची एक पर्टिक्युलर बॉन्ड लेंथची व्हॅल्यू असते. मी ऍझ्युम नंबर देतो तुम्हाला एक की कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ 100 आहे असं आपण ऍझ्युम करू, कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याची बॉन्ड लेंथ जी आहे ना ती लेट से 80 आहे. तर इन केस ऑफ बेन्झिन, बेन्झिन आपल्याला एक्सपेक्टेड काय असेल, एक्सपेक्टेड काय असेल की एक बॉन्ड हा 100 तर हा 80 आहे, हा 100 आहे तर हा 80 आहे, हा 100 आहे तर हा 80 आहे, हे एक्सपेक्टेड आहे ना, दिस इज व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग, येस ऑर नो? राईट. बट ऍक्च्युअल मध्ये काय दिसतं, जो काही स्पेक्ट्रोस्कोपिक डाटा आहे, जेव्हा तुम्ही बेन्झिनचा एक फोटो घेता, आपला नॉर्मल फोटो घेण्यासाठी आपण कॅमेरा युज करतो, तसा बेन्झिनचा फोटो घेण्यासाठी आपण स्पेक्ट्रोस्कोपी युज करतो, ओके. सो जेव्हा बेन्झिनचा फोटो घेतो ना, तेव्हा आपल्याला असं दिसतं की हे जे बेन्झिनचं स्ट्रक्चर बनतंय ना, तर त्याच्यामध्ये सगळ्या बॉन्ड लेंथ ह्या अशा काहीतरी मध्ये येत आहेत, 90 90 90, सगळे सेम आहेत आणि नाही ते सिंगल बॉन्ड ची व्हॅल्यू देत आहेत और डबल बॉन्ड ची व्हॅल्यू देत आहेत.
त्या काहीतरी मधलीच व्हॅल्यू देतात. बघा ह्या ज्या व्हॅल्यू सांगतो त्या मी अशाच नंबर घेते त्यांच्या. समजतंय का? की हे प्रूफ देतं की जो आपला बेन्झीन आहे त्यातले जे पाय इलेक्ट्रॉन आहेत ते कंटिन्युअस ट्रॅव्हल करतायत. ते कुठेच एका ठिकाणी फिक्स नाही झाले, ते कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत. की जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते फिरतच राहणार आहेत सारखे. अँड धिस इज युअर रेझोनन्स. येतोय का लक्षात? ओके. आणि ह्या कशामुळे डेव्हलप होतोय? तर हा डेव्हलप होतोय ह्या अशा स्ट्रक्चरमुळे की जे पाय पी ऑर्बिटल आहे ह्या पी ऑर्बिटल्स मधून हे इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली असे ट्रॅव्हल करत राहणार आहेत. हे पी ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते असे इथून कंटिन्युअसली हे ट्रॅव्हल करत राहतील. अँड बिकॉज ऑफ दिस ट्रॅव्हलिंग आपल्याकडे रेझोनन्स स्ट्रक्चर डेव्हलप होतात. इज इट क्लियर? रेझोनन्स स्ट्रक्चर काय आहेत? ओके, बघा. तर जसं आता आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघितला होता, इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपण काय बघितलं होतं की आपल्याकडे प्लस आहे मायनस इफेक्ट मिळतो. सेम वे इन केस ऑफ रेझोनन्स ऑल्सो वी हॅव प्लस आर अँड मायनस आर इफेक्ट. आता हा कसा होणार आहे? तर प्लस आर होतोय म्हणजे काय होतोय? तर एक सर्टन ग्रुप असेल आपल्याकडे, वी विल हॅव सम एक्सटर्नल ग्रुप विच विल इन्क्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी. हा काय करेल इथे? इट विल इन्क्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन बेन्झीन रिंग. व्हेअरएज इथे इन केस ऑफ मायनस आर इथे काय होणार आहे? इट विल डिक्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन बेन्झीन रिंग. नाउ क्वेश्चन इज हाउ टू आयडेंटिफाय दॅट, की कोणता ग्रुप प्लस आर इफेक्ट देतोय, कोणता ग्रुप मायनस आर इफेक्ट देतोय. आणि आता ह्याच्यावर बेस्ड, प्लस आर मायनस आर वर बेस्ड आपल्याकडे डिसिजन बनतो की एक्झॅक्टली रिएक्शनचा प्रॉडक्ट काय बनणार आहे. की प्लस आर इफेक्ट देणारे ग्रुप जे काही आहेत ते अटॅक करताना एका पर्टिक्युलर ग्रुपला, एका पोझिशनला करतील. मायनस आर देणारे एका पोझिशनला करतील. कसं? बघा, मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. दिस इज युअर बेन्झीन रिंग. ठीक आहे, दिस इज युअर बेन्झीन रिंग. आता ह्या बेन्झीन रिंग मध्ये ही कशी आहे? अशी आहे ना, कार्बन आहे, लाइट गेली का सरांकडे? लाईट गेलं एवढा अंदर थोडी होती. व्हिडिओ पॉज झाला. अरे होऊ शकतो रे अंदर. नेट गेले सर. अरे वायफाय बंद झालं ना. काम ग्रुप करू मेसेज. आवाज येतोय का रे माझा? येस. ओके, थोडा नेट फ्लक्च्युएट होतं इथे, थोडस काम चालू आहे त्यामुळे. सो थोडं समजून घ्या, नेमकं मेन पॉइंटलाच कनेक्शन तेच बिघडून झालंय. असो, ओके. सो व्हॉट वी आर सेइंग दॅट वी हॅव दिस बेन्झीन रिंग
त्याच्यामध्ये कार्बन 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 आहेत, ते डबल बॉन्ड वगैरे आहेत आतमध्ये. आणि अजून काय झालंय रे, तर अजून आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी एक हायड्रोजन आहे, राईट? प्रत्येक ठिकाणी एक हायड्रोजन आहे. हे असं स्ट्रक्चर असेल ना रे, आणि हे आता डबल बॉन्ड आतमध्ये फिरत आहेत असं समजू आपण. तो आता समजा मी बेन्झिनला ऑब्झर्व करतोय, ठीक आहे? हा आपल्या समोर बेन्झिन आहे, हा बेन्झिन आहे. ह्या बेन्झिनला ऑब्झर्व करतोय आपण, तर मी आता कसं पण ऑब्झर्व केलं, ठीक आहे, कसं पण ऑब्झर्व केलं, माझ्यासाठी बेन्झिन काय दिसेल? सेमच दिसेल, सगळ्या साईडने सेमच दिसेल की नाही? येस. की आपण कुठून पण बघतोय, बघा आपण व्ह्यू करतोय, मी इथून बघतोय, माझ्यासाठी सेमच दिसणार आहे. हा कार्बन हा कार्बन सेमच वाटणार आहे, इथून बघितलं सेमच वाटणार आहे, इथून बघितलं सेमच वाटेल, सगळ्या साईडने सेमच आहे, राईट? सो इन बेन्झिन मी असं म्हणू शकतो का रे, की इन बेन्झिन ऑल कार्बन्स आर इक्विवॅलेंट. कॅन आय से दिस? येस येस, की सगळे सेमच आहे, ठीक आहे. बट आता मी काय करतोय, नाव व्हॉट आय एम गोइंग टू डू, आय एम गोइंग टू ऍड वन, एक फंक्शनल ग्रुप ऍड करतोय. लेट से मी बेन्झिन रिंग घेतली आणि या बेन्झिन रिंग मध्ये इथे आता एक ग्रुप ऍड केला, एक्स आहे, कोणीतरी एक ग्रुप आहे एक्स. आता बघा रे, माझ्यासाठी ही बेन्झिन रिंग सेम असेल का, सगळ्या साईडने सेम असेल का? नाही. बघा मी इथून जेव्हा बघतोय, जेव्हा माझा हा हा व्ह्यू पॉइंट आहे, तर ह्या व्ह्यू पॉइंटने मला काय दिसतंय रे, की एक कार्बन आहे, एक कार्बन आहे ज्याच्या दोन्ही साईडला कार्बन कार्बनच आहेत, त्याच्या पुढे पण कार्बन कार्बनच आहेत, जे की हायड्रोजनला अटॅच आहे, म्हणजे सीएच ग्रुप आहेत, सीएच ग्रुप आहेत. बट आता ह्याच्या अपोजिट जो कार्बन आहे तिथे काय आहे रे, सीएच ग्रुप आहे का आपल्याकडे? नाहीये, राईट? हा एक वेगळा कार्बन आला माझ्याकडे, हा एक वेगळा कार्बन आला. सेम आहे, मी इथून जेव्हा बघतोय, इथून जेव्हा बघतोय तेव्हा मला काय दिसणार आहे, तर हा आता हा माझा व्ह्यू पॉइंट झाला. इथून मला इकडे सीएच मिळेल, इथे पण सीएच मिळेल, बघा इथून सीएच सीएच, देन इकडे गेलो तर अगेन सीएच आहे, देन इकडे जर गेलो इथे काय आता रे, ह्या व्ह्यू पॉइंटने आता काय आपल्याला इथे सी एक्स येणार आहे, करेक्ट? सी एक्स येणार आहे, काहीतरी वेगळा झाला का रे व्ह्यू, इथे जसा होता त्याचे वेगळं झालं का काहीतरी इथे? येस. सो आपल्याकडे हा एक डिफरंट व्ह्यू आला, ठीक आहे. आम्ही मे बी तो दुसऱ्या कलरने देतो, की माझ्याकडे हा एक डिफरंट व्ह्यू झाला. सो आता माझ्याकडे किती टाईपचे कार्बन मिळतील तुम्ही सांगू शकता का मला, किती टाईपचे कार्बन असतील आता? सिक्स. सिक्स डिफरंट टाईपचे मिळतील का? नाही, एक वेगळा असेल. एक वेगळा आहे, हा तर कम्प्लिटली वेगळा आहे. आणि हे पाच कार्बन इक्विवॅलंट आहेत का आता? आर ऑल फाईव्ह कार्बन इक्विवॅलंट? येस. बघा एकदा बघा सर, नो नसणार सर, नसणार ना. कारण बघा ना, हा ब्ल्यूचा व्ह्यू जो होता तिथून माझा जो हा जो एक्स होता एक्झॅक्टली अपोजिट होता. हा इथून आता बघतोय ना, तेव्हा तो अपोजिट नाहीये, अपोजिट तर मला सीएच मिळणार आहे, तो इथे प्रेझेंट आहे, राईट? सो ह्यासाठी व्ह्यू वेगळा असेल. जेव्हा मी इथून बघतोय, इथून बघेन तेव्हा अगेन वेगळा असेल की नाही मला? येस सर, राईट? सो असे मला किती पोझिशन मिळतील, किती डिफरंट टाईप ऑफ कार्बन दिसतील आता मला? सिक्स. ओके, आता सगळ्यांना म्हणणं म्हणजे खूप जणांचं जे बोलतायत ते म्हणतात सिक्स, पण मी सांगतो सर सिक्स नाहीयेत, आपल्याकडे चारच कार्बन आहेत, चारच आहेत. कसे काय? सी अगेन स्ट्रक्चरवर फोकस करू आपण. इथे माझ्या एक्स आहे, बघा रे, हा कार्बन, हा कार्बन, ओके, आणि हा कार्बन, हे दोघं कसे आहेत रे, की ज्यांच्याकडे एका साईडला एक सी एक्स आलाय आणि बाकीच्या साईडने सी एच सी एच सी एच आहेत. सेम वे हा कार्बन आहे, एका साईडला सी एक्स आहेत आणि बाकीच्या साईडने सी एच सी एच आहेत. तर इझंट इट हे दोन कार्बन इक्विवॅलेंट झाले आपल्यासाठी? आहेत, राईट? सेम वे हे दोन कार्बन इक्विवॅलेंट बनते, हे दोन कार्बन पण इक्विवॅलेंट बनते. बघा ना, जेव्हा मी इथून बघणार आहे मला सेमच दिसते ना, सी एच सी एच, मग एका साईडला सी एक्स, एका साईडला सी एच आणि अपोजिट साईडला सी एच आहे. सेम वे जेव्हा मी इकडून बघेन तेव्हा इथून पण बघा सी एच सी एच सी एच आणि सी एक्स आणि अपोजिटला सी एच आहे का? सेमच आहे, सेम दिसतात का कार्बन ते आपल्याला, वाटतात का?
आणि सेम वे हा कार्बन हा वाला हा एकटा असेल करेक्ट ओके सो टोटल आपल्याकडे किती टाइप ऑफ कार्बन येतात हा एक आहेच आहे हा एक डिस्टिंक्ट कार्बन आहेच आहे ठीक आहे सबस्टिट्यूटेड कार्बन आहे विथ दॅट आपल्याकडे तीन डिफरंट टाइपचे कार्बन दिसतात इथे एक आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे राईट ह्या कार्बनना आपण म्हणतो धिस इज युअर ऑर्थो कार्बन हा वाला ऑर्थो कार्बन फर्स्ट याला आहे दिस इज युअर मेटा कार्बन मेटा अँड धिस विल बी युअर पॅरा कार्बन पॅरा कार्बन ओके आता हे आपल्याकडे डिफरंट डिफरंट कार्बन आहेत सो जेव्हा बेन्झीन मध्ये एखादी रिएक्शन होणार होती आता फरक काय आला मी का हे सांगतोय बघा की जेव्हा माझ्याकडे एखादी रिएक्शन बेन्झीन मध्ये होत होती तेव्हा बेन्झीन मध्ये रिएक्शन कुठे पण होऊ देत इथे 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 फायनल प्रॉडक्ट हा सेमच राहणार होता फायनल प्रॉडक्ट हा सेमच येणार होता की कुठे पण झालं सबस्टिट्यूशन तरी माझ्याकडे फायनल प्रॉडक्ट हा असाच असणार आहे इथे ए माझ्याकडे इथे सबस्टिट्यूशन झालं तरी ते असंच दिसणार आहे ना इथे ए आणि ही रिंग आहे ह्याला मी असं रोटेट केलं की सेमच बनतं येस ऑर नो हो की नाही सर ज्याला काय अटॅच नसणार त्यासाठी तीन असतील ना बघा हे बघा ज्याला काही अटॅच नसतील त्याच्यासाठी तीन असतील ना तीन असतील का रे ज्याला अटॅच नाही त्याच्यासाठी एकच असेल ना हे बघा हे असं अरेंज केलं अरे हा सबस्टिट्यूशन इथे झालं माझ्याकडे पण ह्याला मी थोडासा मूव्ह केला अरे सेमच झाले ना दोन्ही होत आहेत का सेम अरे होत आहेत का येस सर बघा मी इथे काय केलं ह्याच्यामध्ये मी सबस्टिट्यूशन इथे करतोय ठीक आहे ह्याच्यामध्ये मी सबस्टिट्यूशन इथे करतोय पण ते दोघही सेमच आहेत हा बघा ह्याला मी रोटेट केला हा असा केला हा असा केला थोडासा समजून घेते ते असाच दिसणार आहे येस ऑर नो सो बेन्झीन साठी सहाच्या सहा कार्बन इक्विवॅलंट आहे की तुम्ही कुठे पण सबस्टिट्यूशन करा तुमचा फायनल प्रॉडक्ट हा सेमच येणार आहे येस ऑर नो Yes. Yes. But when it comes to a substituted benzene, आपल्याकडे जे प्रॉडक्ट बनत आहेत ते वेगवेगळे बनणार आहेत बघा समजा इथे सबस्टिट्यूशन झालं तर माझ्याकडे हे असं बनेल X आणि इथे आता मे बी A आला इथे जर सबस्टिट्यूशन झालं तर माझ्याकडे हा कंपाऊंड असा बनेल आता हा सेम दिसतोय का बघा रे आपल्याकडे हा सेम आहे का नाही सेम वे जर इथे सबस्टिट्यूशन झालं पॅराला इथे हा कंपाउंड हा असा बनेल डिफरंट आहे समजा इथे सबस्टिट्यूशन झालं इथे तर माझ्याकडे हा असा कंपाउंड बनेल एक्स अँड ए नाव धिस अँड धिस हे इक्विवलंट आहेत का इजंट इट इक्विवलंट अरे मिरर इमेज ह्याला असं उलट करा ह्याला उलट करा मिरर इमेज दिसेल सेम वे इथे सबस्टिट्यूशन झालं तर बघा इथे सबस्टिट्यूशन झालं तर रोटेट केल्यावर देणार का आपल्याला काय रोटेट केल्यावर हे आपण आता ते सिमिलर दाखवले ना तुम्ही हा ते जर रोटेट केलं तर सिमिलरिटी दाखवेल का दाखवणार ना का नाही दाखवणार बघा ना तू तू ह्याला इथून बघतोय ह्याला मागून बघतोय असं झालं म्हणजे हा तुझ्याकडे कंपाऊंड आहे हा कंपाऊंड आहे ह्याला इथून बघितला ह्या व्ह्यूने इथे त्याला मी अपोजिट व्ह्यूने बघतोय सेमच कंपाऊंड झाला ना सो आपल्याकडे टोटल किती तीन टाईप येत आहेत हा आणि हा सेम आहे एक टाईप झाला हा सेकंड आहे आणि हा आपल्याकडे थर्ड आहे सो तीन टाईप आले का कार्बनचे तीन टाईप आले आपल्याकडे येस ओके त्यांची नावं काय सांगितली मी ऑर्थो मेटा अँड पॅरा नाव नाव यू हॅव अ सबस्टन्स बघा आता इम्पॉर्टन्स बघा समजून घ्या रेझोनन्सचा आता इम्पॉर्टन्स सांगतोय कुठे येणार आहे तो की नाव यू हॅव अ पर्टिक्युलर कंपाऊंड आता ह्याच्यामध्ये आपल्याला रिएक्शन करायची आहे तर तुमची रेझोनन्स जो आहे दॅट रेझोनन्स विल डिसाईड की तुमचा जो फायनल प्रॉडक्ट बनतोय तो ऑर्थो बनणार आहे विल दॅट बी ऑर्थो विल दॅट बी मेटा ऑर विल दॅट बी अ पॅरा प्रॉडक्ट ह्याच्यापैकी कोणता प्रॉडक्ट एक्झॅक्टली डॉमिनेट करेल ही गोष्ट आपल्याला समजते रेझोनन्स वरून आता रेझोनन्स वरून कशी समजते सिंपल आहे बघा रेझोनन्स स्ट्रक्चर एकदा जेव्हा ड्रॉ करतो ना आपण वन्स वी ड्रॉ रेझोनन्स स्ट्रक्चर वी अंडरस्टँड की एक्झॅक्टली हे कसं वर्क करणार आहे
सो त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि ड्रॉ करू. आता मी तुम्हाला सांगितले होते दोन इफेक्ट आहेत, एक आहे प्लस आर, एक आहे मायनस आर. प्लस आर मध्ये काय होईल रे, सिन्स तुम्हाला ऑलरेडी प्लस आय माहितीये, प्लस आर मध्ये काय होईल? इलेक्ट्रॉनिक डेन्सिटी, इलेक्ट्रॉनिक डेन्सिटी इन्क्रीज होईल, इन्क्रीज होईल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो बघा, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला इन्क्रीज करायची आहे बेन्झीन रिंग मधली, तर आपला जो ग्रुप आहे त्याच्यावर काय असलं पाहिजे? शुड दॅट बी अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस ऑर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस? इलेक्ट्रॉन रिच, राईट, इलेक्ट्रॉन रिच असली पाहिजे. दिस इज युअर फर्स्ट कंडिशन. वेर एज वेन इट कम्स टू मायनस आर इफेक्ट, तुमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होते, तर तिथे कोणत्या टाईपचा ग्रुप असला पाहिजे तुमच्याकडे? इलेक्ट्रॉन वर्ड तो इथे काय होईल रे, इथे कोणता ग्रुप असला पाहिजे? इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज करणार आहे, तर इथे देअर शुड बी अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट, डिफिशियंट ग्रुप, इलेक्ट्रॉन डिफिशियंट ग्रुप. ओके, आता इलेक्ट्रॉन रिच ग्रुप कोणते असतात ते आयडेंटिफाय करणं सोपं आहे. इलेक्ट्रॉन रिच ग्रुप आयडेंटिफाय करायचे ना, तर बघा तिथे लोन पेअर प्रेझेंट आहे का. जनरली इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस म्हणजे काय असतात, की ज्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. एखादी स्पेसिस लोन पेअर नसेल तर तो जनरली इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनतो. ओके, सो बघा आता तुम्हाला दाखवतो मी, ओ एच मायनस, ओ एच ग्रुप, ओ एच ग्रुप काय असेल? इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन रिच, ऑक्सिजन वर लोन पेअर आहे ना, इलेक्ट्रॉन रिच बनणार आहे. सो आता बघा इथे रेझोनन्स स्ट्रक्चर कसं बनणार आहे. ही तुमची बेन्झीन रिंग आहे, दिस इज युअर बेन्झीन रिंग. हा इथे ऑक्सिजन आहे विथ देअर लोन पेअर. ओके, आता आपल्याकडे कंज्युगेटेड सिस्टीम आहे का ती ऑब्झर्व करू. बघा पाय इलेक्ट्रॉन आहे तिथे, पाय इलेक्ट्रॉन, सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन, सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन, सिग्मा इलेक्ट्रॉन. ठीक आहे, देन इथे आपल्याकडे काय रे, हा ऑक्सिजन आणि हा कार्बन मधला बॉन्ड कोणता आहे? सिग्मा, सिग्मा आहे, सिग्मा आहे. आणि इथे आपल्याकडे लोन पेअर प्रेझेंट आहे, इकडे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहे. ठीक आहे, बट मी हा पण एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहितो. हायड्रोजन विच इज युअर सिग्मा इलेक्ट्रॉन, ही आहे आपली सिस्टीम. सी दिस इज युअर सिस्टीम. ओके, आता जर इथे मी बघितलं तर बघा रे आपल्याला कंज्युगेटेड सिस्टीम बघायची. मी कंज्युगेटेड सिस्टीम तुम्हाला ऑलरेडी सांगितली कशी असणार आहे, तर दॅट विल बी पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा लोन पेअर, पाय सिग्मा निगेटिव्ह चार्ज, पाय सिग्मा पॉझिटिव्ह चार्ज, पाय सिग्मा फ्री रॅडिकल. ओके, ह्यापैकी जे काही असेल हे सगळं कंज्युगेटेड सिस्टीम मध्ये येणार आहे. तर इथे बघूया आपण कुठे कुठे पॉसिबल आहे कंज्युगेटेड सिस्टीम असणं. तर हे बघा, पाय इलेक्ट्रॉन, सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन कंज्युगेटेड सिस्टीम आहे की नाही? येस, सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन, सिग्मा इलेक्ट्रॉन कंज्युगेटेड सिस्टीम आहे की नाहीये? ह्याला नाही नका म्हणू रे. हे बघा, हे पाय सिग्मा पाय लिहितोय म्हणजे काय, बघा की पाय सिग्मा पाय पुढे सिग्मा परत पाय, हे असं कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, म्हणजे सिग्मा पाय सिग्मा पण ही कंज्युगेटेड सिस्टीमच झाली ना. सो अगेन, पाय सिग्मा पाय आहे का सिस्टीम कंज्युगेटेड? पाय सिग्मा पाय आहे का सिस्टीम कंज्युगेटेड? येस, रिंग जी आहे ती आपली कंज्युगेटेड आहे. आता इथे बघा, पाय सिग्मा सिग्मा आहे का कंज्युगेटेड? नो, नो. बट इथून बघा रे, पाय सिग्मा लोन पेअर, पाय सिग्मा आहे लोन पेअर कंज्युगेटेड आहे. सो बेसिकली इथे मी असं म्हणू शकतो पॉझिटिव्ह ते जे मार्क दिले ते लोन पेअर साठी दिले ना. कोणते हे? नाही नाही, हे काय लोन पेअरची ही सिस्टीम आहे ना. एलपी लिहिलंय का ते बघितलं, पाय सिग्मा लोन पेअर. सो बेसिकली बघा इथे काय म्हणतोय मी, की लोन पेअर ऑफ ऑक्सिजन, लोन पेअर ऑफ ऑक्सिजन इज
इन कंजुगेशन कंजुगेशन विथ बेंजीन रिंग कोणीतरी एक क्वेश्चन केला होता आता चॅट बॉक्स मध्ये स्टार्टिंगला की सर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. आय गेस हाच क्वेश्चन होता. आय एम नॉट शुअर बट फिनॉल हा वर्ड आठवतोय. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये काय विचारलं होतं ते मला आठवत नाही. म्हणजे मी जस्ट बघितलं आणि मिस आउट झालं ते. तर बघा हा जो आहे ना ही सिस्टीम, दिस इज युअर फिनॉल, बेन्झिन रिंग त्याला अल्कोहोल ग्रुप, ही झाली माझी फिनॉलची सिस्टीम. अँड फिनॉल का सिस्टीम इज इन कंजुगेशन अँड व्हेनेव्हर देर इज कंजुगेशन देर इज अ रेझोनन्स. आता हा इथला रेझोनन्स कसा डेव्हलप होतो तो बघूया आपण. ठीक आहे, तो बघा आता इथला रेझोनन्स कसा असणार आणि तो ड्रॉ कसा करायचा ते पण अंडरस्टँड करू. हे लक्ष द्या आणि आता एरो जे काही ड्रॉ करतोय ते नीट समजून घ्या मी काय करणार आहे ते. की सी, दिस इज अवर सिस्टीम. इथे डबल बॉन्ड काढतो, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, सिंगल बॉन्ड हायड्रोजन आणि इथे लोन पेअर. आता मी सिस्टीम कशी ड्रॉ करतोय, मी काय ऍरो करतोय त्याच्यावर नीट फोकस करा थोडंसं. की इथली लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स आहेत, लोन पेअरचे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होत आहेत आणि हे डबल बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहेत हे इथे शिफ्ट होत आहेत. डबल बॉन्डेड इलेक्ट्रॉन हे इथे शिफ्ट होत आहेत. इथून काय झालं बघा आता OH मध्ये होणार का डबल बॉन्ड? काय 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 OH मध्ये नाही होणार का डबल बॉन्ड? OH मध्ये बघा, OH मध्ये पॉसिबल आहे का? OH कंजुगेशन मध्ये येतोय का ते बघा तुम्ही. सिग्मा लोन पेअर सिग्मा आहे का इथे कुठे? सिग्मा लोन पेअर सिग्मा नाही. त्यामुळे हे कंजुगेशन मध्ये नाहीये, हायड्रोजन नाहीये. कंजुगेशन मध्ये कोण आहे? ऑक्सिजन विथ कार्बन. ठीक आहे, सो हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले. आता तिथून काय डेव्हलप झालं? वी हॅव स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आहे बेंझिन रिंग. हा डबल बॉन्ड ऍज इट इज आहे, हा डबल बॉन्ड पण ऍज इट इज आहे. ठीक आहे, आता चेंज काय होतोय बघा. हा सिंगल बॉन्ड ऑक्सिजनचा, हा सिंगल बॉन्ड पण ऍज इट इज आहे, हा पण सिंगल ऍज इट इज आहे. नाऊ चेंज जो झाला ना तो मी डिफरंट कलरने दाखवतो. इथे इलेक्ट्रॉन ऍड झाले, सो इथे काय येणार आहे? डबल बॉन्ड येणार आहे. हो सर, सगळ्यांना येईल डबल बॉन्ड, डबल बॉन्ड येईल. आणि हा जो आहे हा इथे शिफ्ट झाला ना, हे इलेक्ट्रॉन एका कार्बनवर शिफ्ट झाले. बघा हेट्रोलिटिक फिजन झालं इथे. या कार्बनवर काय चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. सो धिस कार्बन विल अक्वायर अ निगेटिव्ह चार्ज. त्या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन काय झाले? कमी झाले. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन कमी झाले, सो ऑक्सिजनवर काय येणार आहे? प्लस पॉझिटिव्ह चार्ज. येतंय का लक्षात काय झालं इथे? येस. ओके, हे झालं माझं रेझोनन्स, हे झालं माझं रेझोनन्स. आता स्टील ते कंटिन्यूस करणार आहे, ते परत होणार आहे, पुढे पण होणार आहे. बघा आता इथे पाय इलेक्ट्रॉन आहेत, सिग्मा इलेक्ट्रॉन आहेत आणि निगेटिव्ह चार्ज आहे. कंजुगेशन आहे का? पाय सिग्मा निगेटिव्ह चार्ज. तर इथे पण काय होईल? इथे पण काय होईल? हे इलेक्ट्रॉन इथे आले आणि हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले. आता ओरिजिनली जी सिस्टीम होती ऍज इट इज आपण ड्रॉ करू. ही रिंग माझ्याकडे ऍज इट इज आहे, हा डबल बॉन्ड पण ऍज इट इज आहे. आता इथे हा डबल बॉन्ड ऑलरेडी डेव्हलप झालाय, सो मी हा मेन्शन करून ठेवतो. चेंज काय होतोय? चेंज काय होतोय? तर हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होत आहेत, तर इथे डबल बॉन्ड येईल ना, येणार आहे का? हो. आणि हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, सो ह्या कार्बनवर काय येईल आता? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज येणार आहे, निगेटिव्ह चार्ज. येतंय का लक्षात? येस सर. ओके, बघा हे झालं आपलं कंजुगेशन, दिस इज युअर रेझोनन्स. आला रेझोनन्स, एवढाच आहे रेझोनन्स, बाकी काहीच नाहीये. सेम कंटिन्यू करायचंय आपल्याला, सेम जे आधी केलं तेच कंटिन्यू करायचंय. हे निगेटिव्ह चार्ज इथे शिफ्ट झाला, हा इथे शिफ्ट झाला. बघा हे असं शिफ्ट झालं, इथून आपल्याकडे परत जे स्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे. ओरिजिनल जे होतं ते मी ऍज इट इज घेतो, इथला डबल बॉन्ड पण ऍज इट इज आहे. आता नवीन काय चेंज ऍड होतोय? तर हा डबल बॉन्ड इथे ऍड होतोय, इथे निगेटिव्ह चार्ज येतोय. अगेन कंजुगेशन चालूच आहे. बघा निगेटिव्ह चार्ज, सिग्मा बॉन्ड आणि डबल बॉन्ड आहे का कंजुगेशन? हो. राईट, सो हे इथे शिफ्ट झालं आणि हे इथे गेलं.
करेक्ट. इथून बघा परत बॅक टू द नॉर्मल स्ट्रक्चर जाणार आहे आपण, की ज्याच्यामध्ये हे असं स्ट्रक्चर आलं, हा डबल बॉन्ड ओरिजिनली एक्झिस्ट करतोय, हा सिंगल बॉन्ड आणि ओ एच विथ देअर सिंगल लोन पेअर, इथे पण सिंगल लोन पेअर, इथे पण सिंगल लोन पेअर, इथे पण सिंगल लोन पेअर ड्रॉ करा आहे. आणि आता काय होतंय, तर हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर शिफ्ट झालेत, सो ऑक्सिजनवर एक लोन पेअर ऍड होणार आहे आणि हा इथे डबल बॉन्ड डेव्हलप करणार आहे. येते का लक्षात काय झालंय ते, काय ड्रॉ केलंय मी, समजते. आणि ही जी काही शिफ्टिंग झालीये, हे शिफ्टिंग ऑफ पाय इलेक्ट्रॉन, शिफ्टिंग ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इन कंजुगेटेड सिस्टीम इज रेझोनन्स. येतोय का रेझोनन्स इफेक्ट काय आहे, लक्षात येतोय? येस. आणि इथे आपल्याकडे हा कोणता ग्रुप होता रे, इलेक्ट्रॉन काय केले त्याने, डोनेट केलेत और विथड्रॉ केलेत ह्या ग्रुपने? डोनेट केले. तो माझ्याकडे इथे काय होता, आय हॅड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, ठीक आहे, आय हॅड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, ज्याने माझ्या इथे कोणता इफेक्ट दिलाय, प्लस आर इफेक्ट दिलाय. अँड बिकॉज ऑफ दॅट प्लस आर इफेक्ट, बिकॉज ऑफ दॅट प्लस आर इफेक्ट, आपली ऑर्थो अँड पॅरापोझिशन, ऑर्थो अँड पॅरापोझिशन इलेक्ट्रॉन रीक झाली, राईट, इलेक्ट्रॉन रिच आहे. सो व्हेनेव्हर यू हॅव अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, तुमच्याकडे जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, तेव्हा आपला जो इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस आहे, ती कुठे अटॅक करणार आहे, तर इलेक्ट्रोफाईल विल अटॅक ऑन युअर ऑर्थो अँड पॅरापोझिशन. येत आहे का लक्षात, येत आहे का रे? येस. ओके, सेम मी पटकन तुम्हाला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप पण दाखवतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप घेऊ आपण एनओ टू. एनओ टू इज अँड युअर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आता इथे रेझोनन्स कसा येतो बघा, हे असं स्ट्रक्चर आहे, डबल बॉन्डेड ओ, सिंगल बॉन्डेड ओ, मायनस प्लस, ठीक आहे. ही अशी सिस्टीम असते आपल्याकडे एनओ टू ची. नायट्रोजनने चार बॉन्ड बनवले, त्यामुळे त्याच्यावर लोन पेअर प्रेझेंट नाहीये. आता नायट्रोजनकडे लोन पेअर प्रेझेंट नाहीये, ठीक आहे. सो आता हा जो ग्रुप आहे हा कसा अटॅक करणार आहे बघा, इथे काय होणार आहे, तर इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉ केले जाणार आहेत. कसे इलेक्ट्रॉन विथड्रॉ होत आहेत, सर बघा मी ऍरोने दाखवतो परत. हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथे शिफ्ट झाले, इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले आणि हा इथे शिफ्ट झाला, इलेक्ट्रॉन इथे, हे इथे. आता त्याच्यामुळे काय झालं बघा, ओरिजिनल स्ट्रक्चर हे असं आहे, इथे आणि इथे काहीच चेंज नाहीये, ठीक आहे, इथे आणि इथे काहीच चेंज नाहीये. ओरिजिनल हा नायट्रोजनचा सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, हे असेच आहे. आता चेंज एक्स्ट्रा काय होतोय, की इथला जो बॉन्ड आहे तो शिफ्ट झाला, सो इथे काय येणार आहे, डबल बॉन्ड मध्ये हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट झाला, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट झाला, सो इथे काय चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज येईल, राईट, इथे निगेटिव्ह. हा इथला ओरिजिनल निगेटिव्ह होताच. ओके, नायट्रोजन वर काय बनणार आहे, चार्ज चेंज होणार आहे का त्याचा, नाही, पॉझिटिव्ह आहे तो, पॉझिटिव्ह ऍज इट इज, ओरिजिनली होता तोच राहील. ह्या कार्बन वर काय येईल रे आता, पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन निघून चाललेत ना, सो त्याच्यावर आपल्याकडे आता पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. ओके, सेम कंटिन्यू करू शकतो आपण, सेम कंटिन्यू करू शकतो. हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, इथे शिफ्ट झाले, तर त्या केसमध्ये कसं बनेल बघा, ओरिजिनल स्ट्रक्चर आपला ऍज इट इज घेऊ, इथे डबल बॉन्डेड नायट्रोजन विथ अ पॉझिटिव्ह चार्ज, दोन ऑक्सिजन विथ नाऊ निगेटिव्ह चार्ज, हा बॉन्ड ऍज इट इज आहे. आता हा बॉन्ड इथे शिफ्ट होतोय, तर इथे डबल बॉन्ड आला, इथला पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार आहे, पण आता तो काय करेल, तर इथे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करेल, इथे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करेल. येस ऑर नो? येस. येस, देन फर्दर कंटिन्यू राहिलं, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला की काय होणार आहे, हे असं स्ट्रक्चर बनेल, ज्याच्यामध्ये इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, हे इथे डबल बॉन्डेड नायट्रोजन, मायनस प्लस मायनस, हे आहे. आणि आता काय होणार आहे,
Now, this orthocarbon will get a positive charge. Correct? And the same shift karayacha parat. Ata ha itla ithe shift zala ani ha ithe shift zala. याच्याने काय होईल आता फायनल स्ट्रक्चर आपल्याकडे हे असं बनेल. हा बॉन्ड ऍज इट इज, हा बॉन्ड ऍज इट इज, सिंगल बॉन्डेड नायट्रोजन, सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन, हा ऑक्सिजन. आता काय होणार आहे, हा चार्ज इथे शिफ्ट होतोय सो इथे डबल बॉन्ड येईल, आणि हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतोय सो इथे डबल बॉन्ड येईल. राईट? हो की नाही? आता हे जेव्हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट आहे, बघा मी त्यातले एरो जे काढतोय ना, रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवताना हे एरो असे काढायचे असतात, डबल हेडेड एरो. ओके, हे रेझोनन्स स्ट्रक्चर मला काय दाखवत आहेत की बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डेन्सिटी डेन्सिटी at ortho and para position काय होते, इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते? डिक्रीज. डिक्रीज होते. सो तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे, आता इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस आहे, तो कुठे अटॅक करेल, ऑर्थोला करेल, मेटाला करेल की पॅराला करेल? ऑर्थो आणि पॅरा. ऑर्थो अँड पॅरा. बघा रे, इलेक्ट्रॉन लव्हिंग आहे ना इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस, सो इलेक्ट्रोफाईल करू शकतो का ऑर्थो आणि पॅराला अटॅक? मेटाला. त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह वर नाही करू शकत आहे, सो तो काय करणार आहे, इट विल अटॅक ऑन मेटा ग्रुप. सो तुमचा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जो असतो तो काय बनतो माझा, तर इट इज मेटा डिरेक्टिंग ग्रुप. दिस इज माय मेटा डिरेक्टिंग ग्रुप. बघा, हे जर समजलं असेल तर आता जेव्हा आपण बेन्झिनच्या रिएक्शन करू तेव्हा सगळं सोपं बनणार आहे. बेन्झिनच्या रिएक्शन आहेत, फिनॉलच्या रिएक्शन आहेत, अॅनिलिनच्या रिएक्शन आहेत. सो प्रत्येक वेळेस अॅनिलिन बघितलं, अगेन सेम टाईपचा मेकॅनिझम दाखवतो, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेझोनन्स बघायचं आहे. ओके, आणि हे रेझोनन्समध्ये हे असंच काहीतरी वर्क करणार आहे. ओके, समजतंय का रे जे काय सांगितलं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, क्लिअर आहे? येस. ओके, ठीक आहे. आय डोंट नो किती लिहून घेतले. कार्बन रिसीव्ह करेल इलेक्ट्रॉन, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज यायला पाहिजे ना? हो, रिसीव्ह करेल त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. येस. पुढच्याला काय येतो? आपण नुसतं पॉझिटिव्ह डिपेक्ट कर म्हणजे दाखवतो इथं. बघ, कुठे म्हणतेस तू, इथे म्हणते का म्हणजे कुठल्या पण स्ट्रक्चर मध्ये? या स्ट्रक्चर मध्ये ना. हा, चालेल. हे बघ, आता इथून जेव्हा इलेक्ट्रॉन शिफ्ट होत आहेत तेव्हा काय होणार, इथे निगेटिव्ह चार्ज येणार आहे. आता पॉझिटिव्ह ओरिजिनली होता, त्याच्यामध्ये तू निगेटिव्ह ऍड केला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल? पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल? न्यूट्रल. न्यूट्रल होईल ना, तो मग न्यूट्रल झाला. सेम वे इथे बघ, इलेक्ट्रॉन गेले, निगेटिव्ह चार्ज तू ऍड केला, पण ओरिजिनली पॉझिटिव्ह चार्ज होता तिथे, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय करतील एकमेकांना? पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय करणार आहेत? समजतंय का? येस. ठीक आहे, चला मी एंड करतो आजचं लेक्चर, आपण उद्या याच्यावर डिस्कशन कंटिन्यू ठेवूया. ओके, बाय बाय, भेटू उद्या आपण. बाय सर. येस, बाय बाय.